हेर्ले ग्रामपंचायतीनं आठ ऑगस्टला तहकूब केलेली सभा सोमवारी आयोजित केली होती पण सरपंच गैरहजर राहिल्यानं त्यांचा निषेध करूनच सोमवारच्या ग्रामसभेला सुरुवात झाली डस्टबिन अंगणवाडी बांधकाम बालोद्यान घोटाळा अशा विषयांवर हेर्ले ग्रामपंचायतीची सभा चांगलीच गाजली अखेर घोटाळा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव ग्रामसभेनं केला हातकणंगले तालुक्यातील हेर्ले ग्रामपंचायतीची आठ ऑगस्टची सभा तहकूब झाली होती त्यानंतर सोमवारी झालेल्या ग्रामसभेला सरपंच अश्विनी चौकुले आजारी असल्याचं कारण सांगून गैरहजर राहिल्या त्यामुळे ग्रामसभेच्या सुरुवातीलाच प्रचंड गदारोळ झाला अखेर सरपंचांचा निषेध ठराव मांडून सभा सुरू झाली खुद्द सरपंचांच्या प्रभागात दलित वस्तीतील गटारींची आणि रस्त्यांची दुरावस्था झाली आहे तर अंगणवाडी बांधकामात घोटाळा झालाय या विषयांवर सभेत वादळी चर्चा झाली हेर्ले गावातील दोन हजार कुटुंबांना डस्टबिनचं वाटप झालंय एका डस्टबिनची किंमत दोनशे तेरा रुपये आहे पण प्रत्यक्षात बाजारात या डस्टबिनची किंमत साठ रुपये आहे त्यामुळे डस्टबिन खरेदीमध्ये अडीच ते तीन लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं बाळगोंडा पाटील आणि अमरवड यांनी सांगितलं हेरले ग्रामपंचायतीनं ध्वजारोहणासाठी स्वच्छता केली नाही किंवा ध्वजस्तंभाची रंगरंगोटी केली नाही त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव ग्रामसभेनं मंजूर केला निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा असंही ग्रामसभेत ठरलं जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिरमध्ये शौचालयाचा अभाव असल्यानं मुलींना प्रचंड त्रास सोसावा लागतो शौचालयाच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केलेत तरीही शौचालय बंद असल्यानं हेर्ले ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या अखेर उपसरपंच फरीद नायकवडी आणि ग्रामसेवक बी एस कांबळे यांनी सर्व तक्रारींबाबत एक महिन्यात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय